नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये फ्रेंड्स बऱ्याच दिवसांनी आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे पण नेहमी मी थाळीची वगैरे व्हिडिओ भरपूर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे रोजच्या जेवणाची थाळी तर मला एक कमेंट आली होती की ताई भाकरी तुम्ही कशी करता एकदा त्याचा व्हिडिओ नक्की दाखवा तर चला आजचा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी तर इथं मी घेऊन आले सिम्पल अशी रेसिपी रोजच्या जेवणातली आपली ज्वारीची भाकरी कशी करायची तर एक स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला पूर्ण तर तुम्हाला भाकरी शंभर टक्के जमणार म्हणजे जमणार तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा ज्वारीचं पीठ जे आहे ते मी थोडंसं तांदूळ मिक्स केलेलं आहे एक किलोला साधारण पाव किलो तांदूळ मी मिक्स केलेले आहे जे चिकट नसतात ना मोकळे ते ता, ता तांदूळ मी वापरलेले आहेत आणि ज्वारी तुम्ही कोणतीही घेऊ शकता ते एकदम फाईन बारीक करून घेतलेलं आहे गिरणीमध्ये त्यानंतर चार भाकऱ्या मला करायच्या आहेत ते मोजून घेतलेल्या आहेत मी आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे तुमचं भाकरीचं पीठ जर दळून आणून एक आठ दहा दिवस झाले असेल फ्रेंड्स तर तुम्हाला गरम पाणी घेऊन भाकरी करायची आहे याने काय होतं भाकरीला एक चिकटपणा येतो एक बाइंडिंग येते भाकरी व्यवस्थित थापता येते पण जर भाकरीचं पीठ एकदम ताजं असेल दळून दोन तीन दिवस झाले असतील तर तुम्ही थंड पाणी नॉर्मल पाणी वापरून सुद्धा भाकरी बनवू शकता पण इथे एक महत्त्वाची टीप तुम्ही जर बिगिनर असाल तुम्हाला भाकरी शिकायची येत नसेल तर तुम्ही कंपल्सरी पीठ जुनं असू दे किंवा ताजं असू दे तुम्ही गरम पाणी घेऊनच भाकरी करायची आहे याने काय होईल भाकरी तुम्हाला थापायला इझी जाईल आणि दुसरी गोष्ट उचलताना किंवा तव्यावरती जेव्हा आपण भाकरी घालतो तेव्हा भाकरीचे कधीकधी दोन तुकडे होतात भाकरी थापताना चिकटते तर ते प्र ते काही होणार नाही त्यामुळं तुम्ही जर बिगिनर असाल तर गरम पाणी घेऊनच तुम्ही भाकरी थापायची आहे तर हे सगळं टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला सांगून झालेले आहेत भाकरी एकदम पांढरीशुभ्र दिसण्यासाठी भाकरीला थोडीशी चव येण्यासाठी भाकरीमध्ये थोडंसं तांदूळसुद्धा मिक्स करायचं आहे हे सुद्धा टिप्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता हे प्रमाण तुमच्यावर आहे तुम्ही जास्तसुद्धा तांदूळ घेऊ शकता पण ज्वारीचं प्रमाण मला जास्त हवं आहे म्हणून मी तांदळाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे तुम्ही पूर्ण तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता पूर्ण ज्वारीचं घेऊ शकता आणि दोन्ही मिक्स करूनसुद्धा घेऊ शकता तर हे पिठाबद्दल बरीचशी माहिती आपली झालेली आहे आता कणिक मळून घेऊयात तुम्ही बघू शकताय सुरुवातीला गरम ला सा पाणी मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर लागेल असं साधन नॉर्मल पाणी वापरते इथं गरम पाणी मी वापरत नाही आहे तर हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सर्व पीठ जे आहे ते नीट मिक्स करून एकजीव करायचं आहे आता भाकरीचं पीठ तिमताना चपातीच्या कणकेसारखं नसतं की एकदा मळून ठेवलं आणि गोळे केलं लाटलं आता हे फक्त तुम्हाला एकजीव करण्यासाठीच एवढं वापरायचं आहे पण जेव्हा तुम्हाला भाकरी थापायची आहे फ्रेंड्स तर तेव्हा तुम्हाला भाकरीची आहे ती थोडंसं पाणी घेऊन आपल्याला नीट मळून मळून एकदम चिखणं एकदम चिकटपणा येईपर्यंत छान असं एकजीव करावं लागतं तेव्हाच तुम्हाला भाकरी थापता येते त्यामुळे भाकरी करणं थोडंसं आपल्याला अवघड वाटतं पण एकदा तुम्हाला जमलं तर हे काहीच अवघड नाही आहे आता हे भाकरीचं पीठ जे आहे हे एकजीव झालेलं आहे नीट मळून घेतलेलं आहे असं म्हणता येणार नाही तर हे भाकरी जी आहे ती नीट एकजीव झालेली आहे आता थापताना भाकरी जेव्हा आपण थापतो तेव्हा आपल्याला मेन जी आहे प्रोसेस ती करायची आहे तर चला गॅसवरती तवा ठेवलेला आहे तेव्हा छान बारीक गॅसवरती गरम होत आहे तोपर्यंत आपण इथं भाकरी करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता एक कणकेचा भाकरीचं ज्वारीचं पिठाचं मी एक गोळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये आणखीन बाइंडिंग किंवा चिकटपणा नाही आहे तर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे भाकरीचं पीठ जे आहे ते मळून मऊ चिकणं एकदम लुसलुसित करायचं आहे तेव्हाच आपल्याला भाकरी थापता येते आता तुम्ही मळताना बघितलं होतं भाकरी कशीचं भाकरीचं पीठ कसं असं होतं आणि आता मी छान अशी मऊ मऊ करून घेते तर भाकरीचं पीठ कसं आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कणिक जी आहे ती कशा फॉर्ममध्ये पाहिजे आहे आता तुम्ही बघू शकता एकदम छान चपातीच्या कणकेसारखी मऊ लुसलुसीत भाकरी झालेली आहे आता आपण भाकरी थापायला घेणार आहोत तर जेवढा गोळा जेवढी भाकरी तुम्हाला करायची आहे तेवढा घ्यायचा आहे छान असा हाताच्या साह्याने दोन्ही हाताच्या साह्याने थोडंसं सा वाढवायचं आहे कणकेचा गोळा जेणेकरून आपल्याला थापायला इझी जाईल आता हे थोडंसं गोळा आपल्याला असा खोलगट करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला थापता येईल पोपाटला तव्या किंवा तुम्ही डायरेक्ट परातीत ताटातसुद्धा करू शकता डायरेक्ट तुम्ही किचन काउंटर टॉपवरसुद्धा करू शकता तर खाली थोडंसं पीठ घालून आपल्या हाताच्या साह्याने जो तळवा आहे त्या जिथं मी दाखवते त्या पद्धतीनं आपल्याला हे थापायचं आहे आणि एका हाताचं जे आहे ते आपल्याला हात असं धरायचं आहे जेणेकरून भाकरी आपली चिरणार नाही आहे अशा पद्धतीने आपण भाकरी हळूहळूपणे थापून घ्यायचं आहे थोडं थोडं भाकरी सरकवायची आहे नाहीतर एकाच ठिकाणी चिटकवू शकते थोडी भाकरी मोठी झाली की आपल्याला ह्या दोन्ही हाताने दोन्ही हाताच्या पद्धतीने आपल्याला भाकरी कडेने जी काटा आहेत तिथे आपल्याला थापत थापत आपल्याला ही भाकरी वाढवायची आहे मध्यभागी जास्त आपल्याला थापायचं नाही आहे कारण काय होतं मग भाकरी फुगणार नाही आपली त्यामुळं आपल्याला जे आहे ते कडेनी थापत थापत आपली भाकरी जी आहे ती थापून घ्यायची आहे आता मेन स्किल आहे तव्यावरती ट्रान्सफर करताना अशा पद्धतीने भाकरी आपल्याला दोन्ही हातात हळूवार घेऊन अशी तव्यावरती ट्रान्सफर करायची आहे आणि एकाच शक्यतो एका, एका स्ट्रोकमध्ये पाणी लावून घ्यायचं आहे सतत पाणी लावायचं नाही ना तर भाकरी आपली व्यवस्थित होत नाही आता भाकरीचं वरचं पाणी जे आहे ते पूर्णपणे वाळलं तेव्हाच आपल्याला भाकरी पलटायची आहे तोपर्यंत खाली आपण दुसरी भाकरीसुद्धा करत आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ह्या भाकरीलासुद्धा मी व्यवस्थित मळून घेत आहे एकदम चिकट करत आहे मळून मळून त्याला मऊपणा येईपर्यंत आपल्याला एक साधारण पाच मिनटं तरी आपल्याला हे कणिक जे आहे ती मळून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता तव्यावरच्या भाकरीचं सर्व पाणी वाळलेलं आहे या स्टेजला आपल्याला जी आहे ती भाकरी पलटवून घ्यायची आहे तर असं थोडंसं पिठाच्या सहाय्याने भाकरी मी पलटून घेते त्यामुळे तुम्हाला कडची किंवा एखादा चमचा काहीच वापरायची गरज पडणार नाही तर आता भाकरीत शेकताना मेन गोष्ट जी लक्षात ठेवायची की चपातीसारखं सारखं अलटी पलटी उलट सुलट करून आपल्याला भाकरी शेकायची नाही आहे आता दुसरी भाकरी करतानासुद्धा मी खोलगट करून दाखवते त्यानंतर पीठ घेऊन दाखवते की तुम्ही आपण कसं पीठ घ्यायचं आहे खोलगट करून तो भाग कसं पिठावरती ठेवून हळूहळ पद्धतीने आपल्याला ही भाकरी आपल्या पंजाच्या साह्याने थापत थापत मोठी करायची आहे तुम्ही बघू शकता अगदी सोपी आहे फ्रेंड्स सुरुवातीला तुम्हाला वाटेल अवघड आहे पण जेव्हा तुम्हाला हे जमेल तेव्हा वाटेल की ही गोष्ट खूपच सोपी आहे तर आता तुम्ही बघू शकता भाकरी थोडी मोठी झाली आहे आता दोन हाताने मी भाकरी थापत आहे सुरुवातीला आपल्याला एकच हाताने करावी लागते जेव्हा मा भाकरी मोठी होते तेव्हा आपल्याला दोन्ही हाताने अशा पद्धतीने थापायचं आहे था आता एक चेक केलं आहे मी खालचं भाग जे आहे ते पूर्णपणे शेकलं आहे तेव्हाच मी भाकरी जी आहे ती पलटलेली आहे आता पलटताना काय आहे पलटली की भाकरी लगेचच फुगायला सुरुवात होते हैं। फार वेळ लागत नाही पलटल्यावर आपल्याला लगेचच पटपट शेकून आपल्याला तव्यावरनं भाकरी काढायची आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कपड्याच्या सहाय्याने रुमालाच्या सहाय्याने भाकरी शेकून घेत आहे तर फ्रेंड्स आपल्यापैकी बरेच जण भाकरी तव्यावरनं झाली की डायरेक्ट गॅसवरती शेकून घेतात तर ती पद्धत पूर्णपणे चुकीची आहे फ्रेंड्स कारण जो गॅस आहे तो डायरेक्ट आपल्या भाकरीच्या संपर्कात येतो जे आपल्या तब्येतीसाठी खूपच हानिकारक आहे पूर्वी चूल असायची आरीवरती कोळशावरती भाकरी शेकायची त्यामुळे ते हेल्दी असायचं डायरेक्ट ते शेकल्यामुळं छान लागायची भाकरी पण आता डायरेक्ट गॅसवर आपल्याला ही भाकरी शेकायची नाही आहे कारण गॅसचा आणि भाकरीचा डायरेक्ट संपर्क येतो जे आपल्यासाठी जरासुद्धा आरोग्यासाठी चांगलं नाही आहे तर तुम्ही तव्यावर अशाच पद्धतीने रुमालाच्या साह्याने शेकून तुम्ही ही भाकरी खरपूस ठेवू करू शकता तर आता दुसरी भाकरी बघा एका हाताने कशी करायची ते दाखवलं आहे मी दोन हाताने तुम्हाला जमत नसेल तर अगदी चपातीसारखं तुम्ही काढून एका हाताने सुद्धा भाकरी घालू शकता तर अशा दोन पद्धती मी दाखवलेल्या आहेत तर एक साईड पूर्ण झालेली आहे दुसरी साईड मी छान पलटवून घेतलेली आहे आता खालची साईड पूर्णपणे शेकल्याशिवाय आपल्याला भाकरी आहे जी आहे ती पलटायची नाही तोपर्यंत माझी बाकीची कामं चालू आहेत साईडला तर बघा आता फ्रेंड्स एक साईड पूर्ण शेकल्यानंतर मी पलटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपोआप भाकरी जी आहे ती हळवारपणे फुगायला सुरुवात होते तर असे फुगताना आपल्याला असा रुमाल घेऊन जिथं जिथं आपल्याला वाटते हवा जाते किंवा जिथं जिथं फुगत नाही असं वाटतंय तिथं थोडंसं दाब दिलं तर ॲटोमॅटिक आपली भाकरी जी आहे ती फुगते मस्त तर अगदी काहीच मिळतात बघू शकता तुम्ही आपल्या भाकऱ्या ज्या आहेत ते करून तयार आहेत चपातीपेक्षाही क्विक होतात फास्ट होतात खाण्यासाठी पण हेल्दी आहेत त्यामुळं तुम्हाला ही हा व्हिडिओ ही रेसिपी भाकरीची कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स मी भेटेन पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद